नालासोपारात नरेंद्र मोदी आणि राजेंद्र गावित यांच्या विजयाचा जल्लोष करण्यात आला आहे. फटाक्यांची आतिषबाजी आणि बुंदीचे लाडू वाटून हा जल्लोष साजरा केला आहे. बहुजन विकास आघाडीच्या नालासोपारा विधानसभा या बालेकिल्ल्यात शिवसेनेचे राजेंद्र गावित यांनी 25,000 मताधिक्य मिळालं आहे. त्यामुळे कार्यकर्त्यात एक आनंदाचा उत्साह संचारला होता. बविआच्या बलराम जाधव यांच्यापेक्षा राजेंद्र गावित यांना 90,000 जास्तीचे मताधिक्य घेऊन विजय मिळवला. नंतर आज सायंकाळी नालासोपारा पूर्व टाकीपाडा रोडवर भाजप शिवसेना कार्यकर्त्यांनी आनंदाचा जल्लोष साजरा केला आहे. आज देशाचा जे निवडणूक झाली त्याचा निकाल आज जाहीर झाला. संपूर्ण देशामध्ये भारतीय जनता पार्टीची एक लाट आहे आणि त्याचप्रमाणे ह्या पालघर जिल्ह्यातही पालघर लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीची लाट आहे आणि त्यामध्ये आमच्या गावीत उमेदवार होते त्यांना 90,000 लीडने ते विजय झाले आहेत आणि त्या लीडमध्ये ह्या नालासोपारा मतदारसंघाचा 25,000 वाटा आहे. नालासोपाऱ्यातून त्यांना 25,000 जे लीड मिळालं त्याचा आम्ही आणि देशामध्ये मोदी सरकार पुन्हा आलं त्याचा आम्ही आनंद साजरा करत आहोत. मनाला अतिशय आनंद होत आहे. एक संवेदनशील सरकार, एक गरिबाला समर्पित असलेलं सरकार, गरिबाला भय भूक भ्रष्टाचार मुक्त भारत करण्यासाठी संकल्प केलेलं सरकार या देशामध्ये पुन्हा येत आहे याचा निश्चितपणे आम्हा सगळ्यांना कार्यकर्ते आनंद आहे आणि तो आनंद आम्ही इथे साजरा करत आहोत. आज आम्ही लोकांना इथे मिठाई वाटली, हजारो लोकांना मिठाई वाटली, आम्ही नाचले, महिलाही आमच्या महिला कार्यकर्त्या त्याही उत्सव साजरा केला, गुलाल उधळला आणि शांतपणे आम्ही हा उत्सव साजरा केला.